अण्णा भाऊ साठे चौक. आपली गाडी जाणार पण निजा कसा काय परीक्षेचं कारण काय? कारण कोण आहे परीक्षेचं? आपण नास्तिक आहोत ना. आपण गाडी पण आलेली आहे. बाबा 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 फ्रेंड्स, मी जयपूर जे बी ड्रमर. तर आजचा अचानक भयानक आमचा प्लॅन झाला आहे. तर आम्ही चाललो आहे आता फिरायला. लोकेशन आहे लातूरला आहे आणि आपले इथनं 8 का 9 तासाची रनिंग आहे. आणि आमच्या आम्ही 2 गाडी घेऊन चाललो आहे. आशाना आशाना इकडे. हां, तर आपल्याला कुठे जायचं आहे? पर्ली वैचनात. इथनं 8-9 तासाची रनिंग दाखवते. नाईटची ड्राईव्ह घे, मजा येईल, फुल धमाल, एन्जॉय करू फुल. आता एन्जॉय तर करायचं. आपली एक गाडी निघाली, आधी निघणार होती पण अजून ती निघाली नाही. निघते म्हणजे ती पण गाडी आता निघते. नाना पण निघाले. नाना कुठे जायचं आपल्याला? आपल्याला जायचं आहे पर्ली वैजनाथ लातूर. लातूर त्याच्यानंतर घृष्णेश्वर औरंगाबाद. एकाच दिवसाची ट्रिप आहे आपल्याला, वन डे. फक्त आज जायचं आहे फक्त. हा, 24 तासांमध्ये आपल्याला दोन्ही करून यायचं आणि उद्या रात्री परत घरी यायचं. हा, चला भेटूया आता पुढे. आपण अजून भेटणार आहे. काय येऊ का? कुठे फिरायला? स्कूल आहे ना उद्या. बघा माऊ येतो का? हे काय गर्ल्सचा कपडा घातले? गर्ल्स काय लेट झाला? काढला ना पाहिजे तुम्हाला. पाठी बॅग ठेवायची. पाठी चला. बाय बाय बाय. आपला एक मेंबर बाकी होता तर आम्ही चाललो आता पाठी. तर फायनली आपली जर्नी स्टार्ट झाली. आता आपले सगळे मेंबर आल्यात. भाईनी लेट केला थोडा जास्त. आपली एक गाडी पुढे गेले आणि आता आम्ही सगळे पाठी आलो. दोघ जण पाठी आलो. बाकीचे पुढे दाखवला ना कॅमेरा पुढे फिरो. काही शपथ तिथेच आहे. आम्ही तुमचा हे करून निघालो. तुझं घर क्रॉस केलं आता. हो, आमचा ड्रायव्हर फोनवर. आता आपल्याला 9 तासाची रनिंग आहे डायरेक्ट. जेवढा करणार तर भेटूया आपण पुढे. काय काय करताना थोडासा वेगळा घ्यायचा ना? रे वेगळा म्हणजे बघू आता जे भेटेल ते. आपण ड्रायव्हिंग करणार काय नाही घेतलंय ना? एकच कितना इतने में हो जाएगा आपना? हो जाएगा. अरे एक अच्छा मेंबर भाई, एक नंबर. अजून दहा कर. अजून 5 जण. चलो हो गया ना. तर आता आपण 2-2.5 तासाची रनिंग करून आलो आहे. हॉटेलला जेवण तर सगळं जेवण तर करूनच निघालेलो आम्ही. थोडा झोप ड्रायव्हर लोकांना झोप नका लागला. मला रेडबुल घेतला. अजून खूप काय काय घेतलं आहे. काढा का कसं काय? जेवण झालं का? जेवण आलं का?
घेऊन झालं. काय काय घेतले? रेडबुल. रेडबुल घेतलेला आहे. तुम्ही काय रेडबुल का थम्सअप? काहीच नाही. काहीच नाही. क्या क्या लिया भाई? भाई ये इतना ये पहले ड्राइविंग करता ना चाहिए चॉकलेट खाऊ. ये इतना अभी लाए अभी जाते जाते खाते जाते जाने का. पानी की बोतल लाए आपकी गाड़ी भर ले पीने का. सिर्फ रेडबुल पीके जीने का. हाँ भाई. तर अजून आपल्याला 6 का 7 घंट्याची रनिंग आहे ना अजून. आमची एक गाडी स्लो आहे. आमची एक गाडी पाठी आहे. ते आमच्या पुढे निघालेले तरी आमच्या पाठी आहे. आम्ही गाडी बसू शकतो. चलो बस. वा रे माणसा वा. चला आता भेटूया नेक्स्ट स्टॉपला. जेवायला थांबायचा कुठे? थोडा थोडा वेळ बसा असं काही नाही. जेवायला थांबायचं कुठे? तुला भूक लागली? नाही नाही भूक नाही लागली. तुला जर भूक लागली तर कुठे पण थांबू. मी जेवून आलेलो. अरे नाही थांबू आपण. कुठेतरी थांबू ना. तुला भूक लागली माझ्यावर चकले. ठीक आहे ठीक आहे चालेल. आलो आलो. आम्ही आम्ही वरती हायवेला लेफ्ट साईडला बघ. लेफ्ट साईडला पांडे थांबलोय. आण लवकर. आलो कुठे गेलो सर? आमची एक गाडी मागे होती आता आली आहे. जवळ येईल काय माहित नाही. हा काय मारतो गेलो. उलटे आले उलटे आले. पिशवी 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 उलटे आले उलटे आले. काय बॉल पैसा स्टॉप नंबर 2. आता गाडीत डिझेल भरायला थांबलं. फुल वॉशला आलेला ना. जाऊ ना. कुठे आपण आता? पेट्रोल पंप. पेट्रोल पंप दिसतोय. लोकेशन कुठे? कोणता लोकेशन?
वाईच्या पुढे ना. अजून आपलं किती रनिंग आहे? अजून आपलं 350 चार तासाची रनिंग आहे. आणि आपण समृद्धी महामार्गावरनं चाललोय तर रस्ता एकदम सुसाट फुल ओपन आहे. आमची तर पार्टीपासून फुल वाट लागली. आता आम्ही ते वाईल आहे. इथून जालन्यापर्यंत जायचं आपल्याला. जालन्यावरनं टर्न मारून जो आपलं लोकेशन आहे परली वैजनाथ तिकडे पोचायचं आहे. तर आपलं डिझेल टाकून झालं. आपल्या गाडीने आता चांगलंच पाणी पिलं आहे. बघा फुल झाले गाडी. फुल केली का गाडी? फुल ना. फुल तर आता आपली एक गाडी पाठवून येते. जर ती गाडी जाम स्लो आहे आपलं एलिफंट जरा जास्तच पळतो. आता आपल्याला इकडनं सरळ जायचं आहे डायरेक्ट जालन्याला. जालन्यावरून डायरेक्ट टर्न मारून आपलं लोकेशनला. लोकेशन लांब आहे अजून 3-3.5 अजून किती 300 किलोमीटर बाकी आहे. म्हणजे 3 तासाची रनिंग आहे. 3-3.5-4 तासाची अजून 7 तास नाही. औरा सरळ रोड एक सांगतोय गाव पट्ट आहे. मग सांगू नाही शकत रस्ता कसा आहे. तर बघूया आपण आता कसं आहे पुढे. आपलं लोकेशन आहे परली वैजनाथ. मला सांभाळायचे सगळं. हा आपला इथे पेशंट आहे. थोडस थंड पाणी पिला का नाही लगे सर्दी. लेटेस्ट गोली खाल्ली. दादा त्याला भेटली कशी तरी गोली खायला. आता तो बोलतो मी झोपणार आहे. झोपून सकाळी गाडी परत मला चालवायची. गोली खाल्ली ना चॉकलेट खाल्ला लगेच. मला गोडी लागते रे. आपली दुसरी गाडी पण आलेली आहे. बाबा 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 काय लेट का झालं तुम्हाला? अरे दीपा उतर. दीपा काय तू झोपला कसं नाही अजून? उतरलाच नाही गाडीत. एक झोप झाली. सोडला आरमुट्या आता. हा एक ऍड कर का. श्रावण महिना होता आणि काय कोण लावेल. नॉनव्हेज खाल्ला. नॉनव्हेज पाहिजे आम्हाला. आम्ही तर काहीच नाही खाल्ला अजूनपर्यंत. फक्त चिप्स सोडून काय नाही खाल्लं. प्ले बॉय मागे बघ मागे काय लिहिलंय. काय तू करतोय? लेऑन आहे. लेऑन आहे. मी फक्त प्ले बघितला. आता काय आवाज फिरून आले तो. कधी नाही येणार. हा हे तो का बंद केला असेल माहितीये का देव्या? कारण की मग त्यांचा टोल जातो ना गपचूप मध्ये तिथून निघाले तर. समजलं का? टोल नाका नसेल तिथे कुठे. टोल नाका नाही. समजलं का दादा? तो हे जातो ना त्यांचं मग पैसे. म्हणजे त्यांना नंतर समजलं असेल.
इथून म्हणजे गाड्या जातात सगळ्या, म्हणून तो नंतर देवी हे केला असेल तो. अरे स्पीड आहे पाण्याला, नाही जाणार एवढा स्पीड आहे बघ. मग एक काम करू इथूनच जाऊ या गावात ना. अरे लाईट चालू ते जाऊ दे बाबा बाबा. आत्ता प्लॅन तो आपण बघा किती पाणी वाहत आहे आता. आम्हाला जायचं रस्ताच बंद झालेला इकडे गावातून जाम लांब आहे, जाम लांब आहे. लांब चालेल ना बाई मासा चालले पण दिसला पला. आपण दाखव की चालू आहे अण्णा भाऊ साठे चौक. आपली गाडी जाणार पण हिचा कसा काय, ही वाहून गेली तर भाई. 40 11 40 11 40 नो नाही सॉरी तुम्ही झोपेन बोलता. 4:45 वाजले असतील तर आता वाजल्यात 6:15. मगाचा पण आपला इन्सिडेंट सेम होता आणि आत्ताचा पण इन्सिडेंट सगळ्यात बेकार आहे. इथे आलो तर इथं पण ब्रिज पूर्ण गेलाय. कसा वाटला परत सेम? खरंच खूप डेंजर आहे. आधी सेम भेटला इथे सेम भेटला आपल्या 3 माणसांना इथे फेकायला लागणार काय काही नाही. परीक्षेमध्ये आता आपण उपायचं आहे. परीक्षेचं कारण काय? कारण कोण आहे परीक्षेचं? आपण नास्तिक आहोत ना. चला चला आपण नास्तिक आहोत ना. चालू थांबा हे बघा बाबा तर फायनली आपण आता पोहोचलो आपल्या लोकेशन वरती. पण लोकेशनला पोहोचायच्या आधी आमच्या सोबत जे काय झालंय बाबा जाम डेंजर. हा कसा वाटला लोकेशनला पोहोचायच्या आधी कसा काय वाटला? खूप मजा आली आणि एवढा अनुभव भारी भेटला ना, खतरनाक असा अनुभव भेटला. दोन ठिकाणावर आम्हाला रिटर्न यायला लागलं. दोन ठिकाणावर रिटर्न आलो आम्ही. पण तो पल्ला लय मोठा होता. हा पल्ला मोठा होता पल्ला. एक ठिकाणी तर पूर्ण ब्रिज कोसळलेला होता. तो तर बघायला भेटणार आहे सगळं शूटिंग झाली आहे सगळे. आता आम्ही आलो इकडे. आता आम्हाला याचा अंगोलीला डायरेक्ट चांगल करून कपडे चेंज करून फ्रेश होऊन आपल्याला जायचं दर्शनाला. तर भेटायला पार्ट 2 मध्ये गाडी आमच्या गाड्यात डायरेक्ट चिकन आल्यात. तर भेटू आपण पार्ट 2 मध्ये. आता हा ब्लॉग इथेच एंड करतो. चला बाय बाय.